सनवार म्हटले की पारंपरिक कपडे आणि नटणे ओघानेच आले श्रावण महिन्यात तर श्रावणी सोमवार शुक्रवार सत्यनारायण मंगळागौर अशा अनेक निमित्ताने आपल्याला छान आवरावे लागते अशा वेळी नेमका कसा लूक करायचा असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा घरच्या घरी एखादी पूजा किंवा व्रत असेल तर फार हे ने साडी नेसायची गरज नाही अशा वेळी थोडी साधी वजनाला हलकी अशी काटापदराची छानशी साडी आणि साधासा मेकअप केला तरी आपण सुंदर दिसू शकतो छानसा एखादा ज्वेलरी सेट आणि हेअरस्टाईलही आपल्याला मस्त लूक देऊ शकते पण आपल्याकडे सत्यनारायण पूजा किंवा आणखी कोणते व्रत असेल आणि पाहुणे येणार असतील तर मात्र आपण छान तयार व्हायला हवे अशा वेळी सोन्याच्या दागिन्यांबरोबरच पैंजण जोडवी नथ वाकी असे पारंपरिक दागिने घातल्यास आपला लूक खुलण्यास नक्कीच मदत होईल मंगळागौर म्हटलं की साधारणपणे हल्ली नऊवारी साडी नेसली जाते यावर ठुशी नथ नथीचे मंगळसूत्र नथीचे कानातले कोल्हापुरी साज असे पारंपरिक दागिने अतिशय खुलून दिसतात अशा वेळी हातात एक बांगडी घालण्यापेक्षा मॅचिंग भरपूर बांगड्या घातल्या तरी हात छान दिसतो नऊवारी साडीवर आंबाडा बन हे सुद्धा खूप छान दिसते राखी पौर्णिमा किंवा सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने आपल्याला कुठे जायचे असल्यास पावसाची थोडी हलकी साडी नेसावी अशा वेळी नेहमीच्या काठाच्या साडीपेक्षा थोडी डिझायनर किंवा कॉटन सिल्क प्रकारातील साडी आपल्याला छान सोबर लुक देऊ शकते तसेच यावेळी आपण लहान मंगळसूत्रासोबत एखादा छानसा ट्रेंडी लुक देणारा नेकलेस आणि कानातल्याचा सेटही नक्की कॅरी करू शकतो आता पावसाळ्यात मेकअप करताना काळजी घेणे महत्वाचे असते दमट आणि ओलसर वातावरणात मेकअप करताना खूप प्रोडक्ट लावण्यापेक्षा थोडक्यात आणि साजेसा मेकअप करावा चेहऱ्यालाही मॉइश्चरायझर लिक्विड फाउंडेशन आणि पावडर इतके पुरेसे असते डोळ्यांचा मेकअप करताना ते खूप हायलाईट होणार नाहीत ना याची काळजी घ्यावी कारण लहान कार्यक्रमाला डोळ्यांना खूप मेकअप केलेला चांगला दिसत नाही त्यामुळे काजळ मस्कारा या गोष्टी अशा वेळी शक्यतो टाळलेलाच बरा वॉटरप्रूफ आयलायनर अवश्य वापरावा त्यामुळे डोळे उठून दिसायला मदत होते लिपस्टिक लावताना ती आपल्या साडीच्या रंगाला साजेशी असेल असे पाहावे नेहमीपेक्षा थोडी गडद रंगाची लिपस्टिक निवडली तरी चालू शकते बाकी मेकअप जास्त नसल्याने लिपस्टिक डार्क असेल तरी आपण उठून दिसतो लिपस्टिक लावताना आवर्जून लिपग्लॉस लावून मगच लिपस्टिक लावावी तसेच लिपलायनरने ओठांच्या कडांना आकार देऊन मग लिपस्टिक लावल्यास ओठ आणखी छान दिसतात